नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वी स्कूल ॲपमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मी श्री गुंजाळ दत्तात्रय दशरथ, श्रीराम विद्यालय, कवठे कमळेश्वर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील भाग एक, 10वे प्रकरण, अवकाश मोहिमा. या अवकाश मोहिमेमधील कृत्रिम उपग्रह यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आता सुरुवातीला आपल्याला नैसर्गिक उपग्रह आणि कृत्रिम उपग्रह याची आपण माहिती घेणार आहेत. आता नैसर्गिक उपग्रह म्हणजे काय? तर पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करणारी खगोलीय वस्तू होय. आता हे झाले नैसर्गिक उपग्रहाच्या बाबतीत. आता कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? आता कृत्रिम उपग्रह म्हणजे जे मानवनिर्मित आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करीत असेल तर त्यास आपण काय म्हणू? कृत्रिम उपग्रह, किंवा ज्याला आपण इंग्रजीतून आर्टिफिशियल सॅटेलाइट असं म्हणू. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पहिला कृत्रिम ग्रह स्पुटनिक हा रशियानं 1957 साली अवकाशात पाठवला. आता याच्यामध्ये असे हजारो उपग्रह अवकाशामध्ये पाठवलेले आहेत आणि याच्यामध्ये हे जे उपग्रह असतात तर ते सौर ऊर्जेचा वापर करून त्याच्या दोन्ही बाजूला जे पंखांसारखे जे पॅनल असतात तर त्याच्याद्वारे ती ऊर्जा पुरवलेली असते आणि त्याच्यावर ते आपलं कार्य करत असतात. आता पृथ्वीवरून येणारे जे संदेश आहेत आणि ते ग्रहण करण्यासाठी आणि पृथ्वीकडं संदेश पाठवण्यासाठी त्याच्यामध्ये उपकरणं बसवलेली असतात. आता याद्वारे म्हणजे प्रत्येक उपग्रहाच्या बाबतीत त्यांच्या कार्यानुसार मग त्यांच्यामध्ये ती उपकरणं बसवलेली असतात. आता जसं आपण म्हणतो भ्रमणध्वनी, आता भ्रमणध्वनीच्या बाबतीत जरी विचार केला आपण तर उपग्रहाकडून पृथ्वीवरील जी भ्रमणध्वनी असेल तर भ्रमण टॉवरद्वारे, किंवा ज्याला आपण म्हणू भ्रमणध्वनी मनोरे, यांच्याद्वारे माहिती पाठवली जाते. आता असे काही बरेचसे उपग्रह आहेत की जे त्यांच्या कार्यानुसार काम करत असतात. त्याच्यामध्ये आता बघूया आपण इनसॅट, इंडियन नॅशनल सॅटेलाइट, नंतर जी सॅट, IRNSS, त्याचबरोबर IRS, नंतर GSLV आणि PSLV हे दोन प्रक्षेपक आहेत. आता जे आपण उपग्रह बघतोय तर त्यांचे प्रकार, उपग्रहांचे प्रकार आणि त्या उपग्रहांचं कार्य आणि कुठल्या प्रकारचा उपग्रह वापरलेला आहे आणि प्रक्षेपक कोणता आहे याची माहिती आपल्याला या तक्त्यामध्ये दिलेली आहे. प्रथमतः आपण बघणार आहे हवामान उपग्रह, ज्याला आपण वेदर सॅटेलाइट म्हणतो. तर त्याच्यामध्ये याचं कार्य काय? तर हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज वर्तवणं हे त्याचं प्रमुख कार्य आहे. तर याच्यासाठी कोणता वापरला जातो उपग्रह? तर त्याच्यामध्ये इनसॅट व जी सॅट हा उपग्रह वापरला जातो आणि प्रक्षेपक म्हणून GSLV हे वापरलं जातं. सेकंड आपण बघणार आहे दळणवळण उपग्रह, ज्याला आपण म्हणू या कम्युनिकेशन सॅटेलाइट. तर याचं कार्य काय? तर जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विशिष्ट लहरींद्वारे संपर्क प्रस्थापित करणे. त्याच्यामध्ये इनसॅट असेल, जी सॅट असेल आणि प्रक्षेपक म्हणून GSLV काम करतो. तिसरा जो प्रकार आपण बघणार आहे तर त्याला आपण म्हणूया ध्वनी चित्र प्रक्षेपक उपग्रह, याच्यामध्ये ब्रॉडकास्ट सॅटेलाइट. तर याचं कार्य काय? तर दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रक्षेपित करणे. त्याच्यामध्ये कोणता वापरला जातो उपग्रह? इनसॅट व जी सॅट हा उपग्रह वापरला जातो आणि प्रक्षेपक म्हणून GSLV वापरला जातो. आता पुढचा जो प्रकार आपण बघणार आहे तर त्याचं नाव आहे दिशादर्शक उपग्रह, ज्याला आपण म्हणूया नेव्हिगेशनल सॅटेलाइट. तर त्याचं कार्य काय? तर पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान, म्हणजेच त्या स्थानाचं अत्यंत अचूक अक्षांश, ज्याला आपण लॅटिट्यूड म्हणतो, व रेखांश, ज्याला आपण लॉन्जिट्यूड म्हणतो, हे निश्चित करण्याचं काम या दिशादर्शक उपग्रहाचं असतं. तर त्याच्यामध्ये कोणता उपग्रह वापरला जातो? IRNSS, त्याचबरोबर प्रक्षेपक म्हणून PSLV हे काम करतं. यानंतर आपण बघणार आहे सैनिकी उपग्रह, ज्याला आपण म्हणू मिलिटरी सॅटेलाइट. तर संरक्षण दृष्टिकोनातून भूप्रदेशावरील माहिती संकलित करण्याचं काम या ग्रहाचं असतं, या उपग्रहाचं असतं. याच्यामध्ये आपल्याला तुम्ही जर बघितलं तर हा सेपरेटली, म्हणजे मिलिटरी सॅटेलाइट आणि प्रायव्हेटली असतो तो,
आणि त्याचं कार्यच हे असतं. त्याचनंतर त्याच्यानंतर आपण बघणार आहेत पृथ्वी निरीक्षक उपग्रह, ज्याला आपण म्हणूया अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट. तर याचं कार्य काय, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगले, वाळवंटे, सागर, ध्रुव प्रदेशावरील बर्फ यांचा अभ्यास, तसेच नैसर्गिक संसाधनाचा शोध आणि व्यवस्थापन, त्याचबरोबर महापूर, ज्वालामुखी, ज्वालामुखीचा उद्रेक, अशा अनेक नैसर्गिक आपत्ती ज्या आहेत, तर अशा आपत्तींमध्ये निरीक्षण आणि मार्गदर्शन करण्याचं काम या पृथ्वी निरीक्षकाचं आहे. आता याच्यामध्ये कोणता उपग्रह वापरला जातो, आय आर एस, आणि प्रक्षेपक म्हणून पी एस एल व्ही हे काम करतं. तर अशा पद्धतीनं आपण हे जे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत उपग्रहांचे प्रकार, तर त्याच्यामध्ये त्यांच्या कार्यानुसार त्यांची विभागणी केलेली आहे, आणि अशा पद्धतीनं आपण हा मुद्दा अवकाश मोहिमेमध्ये बघितलेला. धन्यवाद.